देवळाच्या शॉर्टकटने जाऊ नकोस. तिकडे आज फ्रायडे 13th आहे, तिकडे अडळ टिकते फ्रायडे 13th ला. आणि ती तिच्या मुलांचा आवाज खूप लोकांनी ऐकलेला आहे, तर तिकडून जाऊ नकोस. पण तो माझा काही विश्वास नाही तिथल्या गोष्टीवर, जाणारच मी आणि तो जातो, तो जातो तर जाताना जातो, पण मुली बघून जेव्हा परत येत असतो तेव्हा दुःख बसवलेलं असतं देवळ्यावर. आणि तो परत येताना मध्येच त्याचा पाय पडून तिथं झुकतं, पाय भरकाळ तो पडतो आणि परत उठून चालायला लागतो. परत उठून तो पाय स्वतःचा खेचायला लागतो की सगळी सोडवतो, तो घाबरतो की काहीतरी बोलून मी पकडलं होतं. आणि परत चालायला लागतो तर त्याला मुलांचा आवाज येतो, मुलांचा आवाज आल्यावर तो खूप घाबरतो. मग तो पळायला लागतो, जेवढा पळतो तेवढा मुलांचा आवाज जास्त द्यायला लागतो त्याला. आणि असं त्याला वाटतं की माझ्या मागे सोडून दिलं जावे. आणि तो चालत धवत 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 स्मशान पार करतो. आणि स्मशान पार केल्यावर गेटच्या बाहेर आल्याबरोबर त्याला हायसं वाटतं की झालं, की स्मशान पार केलं. आणि तो रिलॅक्स होत असतो तर समोर त्याला मोठी हडळ दिसते. आणि ती हडळ दिसल्याबरोबर त्याला अटॅक येतो आणि तो घरी पडतो. आणि तो मरता मरता त्याला लक्षात येतं की आपल्या खिशातले खूप सुटे पैसे असे बाहेर पडलेले आहेत. सुटे पैसे त्याच्या खिशात भरलेले असतात, ते बाहेर पडलेले आहेत. त्याने सिनेमा बघताना त्याने भरपूर समोसेलीमध्ये खाल्लेले असतात आणि त्याने जी थिएटरमध्ये गर्दी नसल्यामुळे त्या समोसावाल्याने त्याला खूप सुटे पैसे दिलेले असतात. त्याच्याकडे मोठा नसल्यामुळे भरपूर सुटे पैसे खिशात भरलेले असतात. आता ते असे साठलेले दाखवलेले आहेत. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं आपली आपली गफलत झाली, म्हणून तो परत त्या हडळीकडे बघतो. तर हडळी हडळ जी असते ते येणाऱ्या सिनेमासाठी पोस्टर म्हणून कटआउट असतं हडळीचं. आणि इथे असं ते बघून तो बघतो, तर हे सिनेमाच्या स्टार्टिंगला दाखवलेलं असतं आणि नंतर तो सिनेमा भूताचा झाला. तर आता ती ही गोष्ट का सांगितली, कारण आपण जेव्हा आता भूत म्हणतो मानामध्ये, तर आपण पहिलं आपल्या मनात येतं की हे सगळे भ्रम करतात, काय हे सगळं फसवत आहे. हे बऱ्यापैकी खरं आहे, लोक भूताच्या मार्गाने बऱ्यापैकी फसवतात, त्याचं पण उदाहरण नाही. पण प्रत्येक वेळेला असं 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 असतं असं नाही, त्याला बरेच कांदोरे किंवा बरेच ऍस्पेक्ट्स आहेत त्याचे. तर आता ह्या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट अशी समजते की भ्रम होतो माणसाला. आता हा माणूस भ्रम होतो, त्याला असं वाटलं की मला माझा पाय कोणतरी पकडला, पण खरं त्याचा पाय वेगळी अडकलेला असतो. ते पण त्याच्यात दाखवल्या, त्याचा पाय वेगळी अडकलेला असतो, भ्रम होऊ शकतो, भास होऊ शकतो. की हडळ त्याला दिसते ती खरी हडळ नसून ते सिनेमाचा कटआउट असतो, पण तो एवढा घाबरल्यामुळे त्याला ती हडळच दिसते. आणि सर्वात मोठा प्रश्न आपल्याला विचारायचा असा की हाम ठाम राम या मुलाने लहानपणापासून त्या स्मशानातून तो येता करत असतो, त्याचा तो नेहमीचा रूल असतो आणि त्याचा भूतांवर वगैरे विश्वास नसतो. एवढा विश्वास नसून सुद्धा तो का घाबरतो? तर आता मी एवढं म्हणतोय की मला दुसऱ्या भूतावर विश्वास नाही, पण एखाद्या खूप काळोखाच्या रात्री मला दुःख पण आहे आणि अशा वेळेला स्मशानातून मला यायचं जायचं आहे, तर माझं मन विचलित होणारच. का होणार? कारण हे काका जसं सांगत होते, तसं लहानपणापासून आपल्यावर केलेले संस्कार असतात, ते आपण आपल्या बुद्धीने कितीही नाकारले मोठ्या झाल्यानंतर, तरी ते संस्कार कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात. आणि ते सबकॉन्शियस माइंडमधून अशा वेळी ज्या वेळेला अनपेक्षित परिस्थिती आपल्या समोर येते त्यावेळेस ते जागरूक होऊन हॅल्युसिनेशन हो. पण हे हॅल्युसिनेशनपेक्षा पण संस्कार असे असतात की ते ज्या गोष्टी साध्या साध्या असतात, ज्याच्यावर आपण इतर वेळेला विचार केलेला असतो, विचार करू शकलो असतो लॉजिकली, पण ती परिस्थिती अशी असल्यामुळे त्यावेळेची आपल्याला ते विचार करता येत नाही आणि तो संस्कार मला तर तावतो. तर असं घडतं. तर हे भूताचा जन्म कसा वेगवेगळ्या प्रकारे होतो ते मी तुम्हाला सांगतोय. तर एक झाला भ्रम, नंतर दुसरा झाला भास, नंतर संस्कार आणि भोग. हा तर सर्वात मोठा प्रकार आहेच आहे. आता भोगाचं उदाहरण मी मग तुम्हाला मगाशी सांगितलं असं एक उदाहरण आणखी देतो. एक मालकी नावाची बाई होती, हे मी ही गोष्ट नाही सांगत आहे, ते या खऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत. मालकी नावाची बाई होती, तिच्या कोकणात घर होतं.
कल्पना घडवतो म्हणजे काय, त्या बहिणी होत्या ज्यांचा भाऊ खूप तरुण असताना गेला होता, तरुण असताना मृत्यू झाला होता आणि त्या कोकणात त्यांचं घर होतं. तर ही बाई, ह्या बाईचं मालकीचं आपल्या नवऱ्याबरोबर पटत नव्हतं, त्याच्यामुळे ती स्वतःच्या बाहेर येऊन राहिली होती आणि ती ते घर सांभाळायची कारण बाकी सगळ्या बहिणीच होत्या. आणि त्यावेळेला काय मुलींना वाटा मिळायचा नाही, पण भाऊ नसल्यामुळे मुलींनाच वाटा मिळणार होता, ती घर सांभाळायची. तर तिची एक बहीण, मालकीची एक बहीण, तिच्या नवऱ्याची पत्नी त्या गावामध्ये झाल्यामुळे ती पण तिकडे येऊन राहायला लागली. घर मोठं होतं, मोठ्या असतात आणि पण त्यांच्यात मग थोडंहळू हळूहळू थट्टे उडायला लागले. आणि थट्टे उडायल्यानंतर हळूहळू तिला असं त्या मालकीला सगळे असे सांगायला लागले, गावातले लोक, आजूबाजूचे लोक, इकडे कोणतीही ना रात्री हिंदी साडी घालून बाई चालते आणि ती तिच्या हातात हिरवा चुडा असतो आणि असं काय काय तिला सांगायला लागले. आणि हळूहळू तिला पण असंच वाटायला लागलं की असं काहीतरी आहे इकडे, आणि तिला आवाजही यायला लागले आणि तिला भीती वाटायला लागली आणि ती ते घर सोडून मुंबईला आली. ठीक आहे, म्हणजे मला काय घराबद्दल काय म्हणायचं नाही, मला म्हणायचं असं आहे की हे किरणे हा ढोंगाचा प्रकार आहे, म्हणजे तिच्या मनावर बिंबवणं की इकडे कोणीतरी का तर प्रॉपर्टीसाठी. अशा अनेक वेळेला काही बऱ्याच प्रॉपर्टी अशा असतात जिकडे ज्याचा भाव कमी करण्यासाठी म्हणून असं लोकांना लोकांमध्ये असं पसरवलं जातं की इकडे काहीतरी घुट आहे, म्हणजे त्याचा अपवाद कोण तिकडे विकत घ्यायला जात नाही आणि रेट कमी होतो आणि मग आपण त्या गैर कानूनी प्रकार चालू असतात. हे खूप मकडी नावाचा एक सिनेमा तुम्ही बघितला असेल तर नसेल बघितला तर जरूर बघा, खूप छान मूवी आहे शबाना आझमीचा. त्याच्यात त्यांनी हेच दाखवलं जे सांगतात की गैरप्रकार किंवा जुन्या आपल्या बऱ्याच सिरियल्समध्ये असं दाखवलेलं आहे की एखादं एखादं असतं असं इकडे आपल्या मुंबईत पण असं बऱ्याच प्रॉपर्टीजच्या विषयी ऐकायला मिळायचं, तर हल्ली नाही ऐकायला मिळत पण असं ऐकायला मिळायचं. तर ढोंग हा प्रकार असतो बरं, पण प्रत्येक वेळेला ते ढोंगच असतं का तर नाही. आता एक तिसरा एक प्रकार असतो, त्याच्यासाठी मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. एक बाई, एक कुटुंब होतं, स्वतंत्र कुटुंब, भरपूर पैसे होते त्यांच्याकडे आणि त्यांच्या मुलाचं लग्न करायचं केलं त्यांनी आणि सून आणली त्यांना. पण ते कुटुंब होतं ते खूप छळवाली कुटुंब, खूप छळ करायचं त्या सुनेचा छळ करायचं, नवराई छळ करायचा, सासूरी छळ करायची. आणि पण ती जी सून होती ती खूप वाचाळ होती, खूप बोलायची, शिव्या घालायची होतं, पण तरीही तिचं काही चालायचं नाही, तिचा छळ व्हायचा तो व्हायचा. आणि शेवटी तिने छळाला कंटाळून एक दिवस एका शेतामध्ये एका झाडाला हात बांधून आत्महत्या केली. आता कुटुंब तर खूप सघन आहे, पैसेवाले होतं, त्यांनी काय केलं त्या मुलाचं दुसरं लग्न नव्हतं आणि असं होतंच आपल्याकडे तुम्हाला अशी बरीच उदाहरणं सांगते. तर दुसरं लग्न नव्हतं, दुसरं लग्न लावून म्हणजे दुसरी जी बायको होती ती गरीब गाय म्हणताई अशी होती, जास्त काही बोलायची नाही, सगळ्या छोळ तिचा जो तिचा पण व्हायचा तर ती सहन करायची. पण एक दिवस ती कुठूनतरी येत होती तर ती कामाची ते शेतावर कामाला जात होता, एक दिवस ती त्याच शेतावर कामाला गेली जिकडे ह्या पहिल्या बायकोने आत्महत्या केली. आणि ती जेव्हा परत घरी आली, परत घरी आल्यावर तिने आपल्या डोक्यावरचा भात खाली ठेवला आणि नंतर तिचा आवाज बदलला, त्याच्या आवाज बदलला, तिचं वागणं बदललं, तिला डोळे खुळवायला लागली, नंतर रुमायला लागली, केस सोडले गेले आणि हे काय होत आहे रुग्णालयात काय राहणार, खूप गर्दी होती, कोणीतरी जाऊन तिने नवऱ्याला बोलून आणलं की तुला घरी बघ काय चाललं आहे, बायको कामकाज आल्या. तर नवरा धावत धावत तो कुठेतरी बसला होता पायावर, तंबाखू खात बसला होता. तर तो आला आणि त्याने बघितलं की अरे इथं घुमते, तर त्याला वाटलं त्याने कोरड लागला की काय करतेस तू, काय नाटकं करतेस, चल घरात खाली वागव. मी असं ऐकलं असं बऱ्याच वेळेला नवरी कसे बायकांना म्हणतात चल घरात, तर चल घरात म्हणून सांग बाया खाली वाजवतो असं बोला. तर त्याला वाटलं की माझी बायको ही त्याला सवय होती रोजच्या वर तिला कसंही बोलायची आणि ती गपचूप त्याचा ऐकून घ्यायची, तो जसा शिव्या घालायचा त्याला काही बोलायचं त्याला,
तिला पण ती अचूक ऐकून जायची. पण त्या दिवस त्या दिवशी तिने काही त्याचा एक जण ती उभी राहिली, त्याचा शर्ट पकडला, शर्ट फाडला आणि सांगितलं काय रे तू जसा तिचा छळ केलास नाही जसा तू माझा छळ केलास तसा हिचाही छळ करायला लागलायस. मला तर तू मारूनच टाकलं खळ करून, आता तुम्ही हिचाही छळ करता, खपवून घेणार नाही. जर तुम्ही हिचा छळ केला तर एकेकाला बघून घेईन. नवरा बाबो त्याला पट त्याला खरंच त्याला पटलं की हिच्या अंगात पहिली बायको आलेली आहे. त्याने तिकडे त्याने नमस्कार केला, तिला नारळ ठेवला, तिच्या सासूने नमस्कार केला आणि तिला खूप तिला मान दिला आणि तिच्या तिला खूप चांगलं ट्रीट केलं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने तिच्या अंगात आलं लगेच आणि गेलं आणि मग तिला स्वतःला कळलं नाही काय झालं की शी निश्चित पडून राहील एकदम उद्धार होईल. मग तिला उचलून लोकांनी घरी नेलं. दुसऱ्या दिवशीपासून जशी ती होती नॉर्मल पहिली पहिली जशी होती तशी ती दुसऱ्या दिवशी पण सरळ झाली. आता हे काय झालं, हा काय प्रकार होता, ती ढोंग करत होती का तर अजीब आहे, ती ढोंग नव्हती. तर मग काय झालं होतं, तिला इतक्या दिवस इतके दिवस ती जो छळ सहन करत होती, सासू तिचा छळ करत होती, नवरा करत होता, तिला कुठेही कोणाकडे बोलायला कुठे जागा नव्हती, कोणाशी ती बोलू शकत होती. तर तिला कुठेतरी तिच्या मनात जे एवढं साठवलेलं होतं, एवढा एवढं दुःख एवढा ताण, तो कुठेतरी तिला बाहेर काढायला जागा पाहिजे. तर म्हणतात ना व्हेंटिलेशन पाहिजे असतं. तर ते तिने थोड्या वेळासाठी ती दुसऱ्या भूमिकेत गेली, थोड्या वेळासाठी ती दुसऱ्या भूमिकेत गेली आणि त्या दुसऱ्या भूमिकेत जाऊन तिने स्वतःचा तो ताण व्हेंटिलेट केला आणि ते झाल्यानंतर तिला शांत वाटलं. शांत वाटलं म्हणजे काय, हे जर तिने केलं नसतं तर तिला गंभीर मनाचा आजार झाला. आता हे जे आहे मनाचा आजारचाच प्रकार आहे, पण दिस इज मोर ऑफ व्हेंटिलेशन. तिला जो तिच्या मनात जो ताण आहे तो तिने रिलीज केल्यामुळे ती गंभीर आजारापासून वाचली. ते जर तिने केलं नसतं तर ते गंभीर आजाराला गेलं. पण बऱ्याच वेळेला असं होतं की ह्या बाईला दुसऱ्या दिवशी तिला आठवणार नाही की तिने काय केलं. म्हणजे तिने असं बघायला